साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्यपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगीगड या ठिकाणी गेल्या 2 महिन्यांपासून मूर्ती संवर्धनाचं काम चालू असल्याकारणाने मंदिर बंद होतं, त्यामुळे भाविकांमध्ये आई भगवतीच्या नवीन रूप बघण्यासाठी तळमळ सुरू होती। तो दिवस उजाडला आणि त्यानंतर नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली, त्यामुळे लाखो भाविक आई सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी आले आहेत। आई भगवतीच्या नावाने जय जयकार करत आई भगवतीचे नवीन रूप बघून मनोमन आनंदित झाले आहेत। सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट या ठिकाणी आई सप्तशृंगी मातेच्या सर्व अलंकारांची विधिवत पूजा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करून सदर सर्व दागिने हे मंदिरामध्ये 7 वाजता ढोलताशांच्या गजरामध्ये मंदिरामध्ये नेऊन भगवतीला चढवण्यात आले। यावेळी देवी संस्थांचे श्रीचंद दौलतराम जगमल आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक वर्धन पी देसाई, देवी संस्थान अध्यक्ष शिष्टाचार अधिकारी नितीन आरोटे, जिल्हा न्यायालय नाशिक ट्रस्ट विश्वस्त ललित निकम, भूषणराज तळेकर, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, भिकन वाबळे, कमलाकर गोडसे, भाऊ कानडे, सुधीर बापू, ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, ग्रामसेवक देवरे, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी, सप्तशृंगी निवासिनी ट्रस्टचे सर्व कर्मचारी, अधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टॅटू महाराष्ट्र न्यूजसाठी शाकिर शेख येवला।